नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील लेखन कौशलम 2 हा भाग आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपण लेखन कौशलम 1 मध्ये निबंध लेखन, संवाद लेखन आणि चित्रवर्णन याविषयीची माहिती पाहिलेली आहे। तर लेखन कौशलम 2 मध्ये आपण यापेक्षा थोडासा वेगळा भाग पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण एका शहराचं वर्णन पाहणार आहोत। तर लेखन कौशलम 2 हा भाग आता अभ्यासूया। इवला दर्शनम, इवला या शहराचं वर्णन या लेखन कौशल्यामध्ये आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडलम, महाराष्ट्रम इति प्रख्यातम राज्यम भारत देशे, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आदि दृष्ट्या संपन्नम राज्यमेतत्। अत्र बहूनि पर्यटनस्थलानि प्रसिद्धानि सन्ति, तेषु इवला विषयकं विवरणम् अत्र कृतम् अस्ति। बघा, भारत देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य अत्यंत प्रसिद्ध असं राज्य आहे। भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या हे संपन्न असणारं असं राज्य आहे। या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ अशी पर्यटनस्थळे आहेत, त्यामध्येच इवला या शहराच्या विषयीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। भौगोलिक स्थानम, महाराष्ट्रे नाशिक मंडले इवला इति प्रसिद्धम नगरम अस्ति। या इवला शहराचं जे काही भौगोलिक स्थान आहे ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि नाशिक जिल्ह्यातील इवला हे एक प्रसिद्ध शहर आहे। प्रकृती ही प्राकृतिक सौंदर्येण विलसती एषा नगरी, अत्र निसर्ग शोभा अवर्णनीय। तर एकंदरीत या शहराची जी प्रकृती आहे तर ती अत्यंत निसर्ग सौंदर्याने भरलेली आहे, त्यामुळे ही नगरी खरोखरच तिच्या त्या सौंदर्यामुळे शोभून दिसणारी आहे। प्रख्यात आणि स्थलानी, या शहरामध्ये असणारी जी काही प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत त्यांच्याविषयीची माहिती आता इथं देण्यात आलेली आहे। बघा, त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण आहे तात्या टोपे जन्मस्थलम, वीर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे महोदयस्य इदं जन्मस्थलम, तात्या टोपे महाभागस्य प्रतिमा अत्र विलसती। बघा, तात्या टोपे यांचं जन्म ठिकाण म्हणजे इवला हे शहर। आता तात्या टोपे यांच्या स्वातंत्र्य कार्याविषयी आपल्याला माहिती आहेच, तर अशा या महान व्यक्तीचं जन्म ठिकाण इवला हे शहर आहे, त्यामुळे तात्या टोपे यांची प्रतिमा या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे आणि ती अत्यंत शोभून दिसणारी आहे। तिलक मैदान स्थलम, अत्र एव लोकमान्य तिलक महाभागा भाषणम अकरोत। या ठिकाणी दुसरे एक प्रेक्षणीय ठिकाण दिलं आहे ते म्हणजे तिलक मैदान स्थलम। आता टिळकांनी या मैदानावरती भाषण केलेलं होतं म्हणून या ठिकाणाला टिळक मैदान असं म्हणतात। यानंतर आपण पाहणार आहोत पैठणी निर्मिती केंद्रम, पैठणी ती महाराष्ट्रस्य विख्यातः शाटिका प्रकारः, इवला इति पैठणी शाटिकायाः विश्वप्रसिद्धं उद्योगकेन्द्रं, पैठणी शाटिकायाः ग्राहकाः देशविदेशेभ्यः अपि इवला नगरम् आगच्छन्ति। बघा, आपणा सर्वांनाच माहीत आहे की पैठणी हा जो साडीचा प्रकार आहे तो महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असा साडीचा प्रकार आहे आणि
हा साडीचा प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये तो आता खूप लोकप्रिय झालेला आहे। त्यामुळे पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी येवला या शहरामध्ये अगदी देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा लोक येतात। त्यामुळे एक मोठं पैठणी निर्मिती उद्योग केंद्र म्हणून येवला ही शहर गणलं जातं। आता या येवला या शहराची जी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत ती पाहिल्यानंतर आता येवला या शहरामध्ये कोणकोणते उत्सव आनंदाने साजरे केले जातात त्याच्याविषयी माहिती पाहूया। येवला पत्तणी रंगोत्सव हा विजयादशमी मकर संक्रांती इत्यादय वैशिष्ट्यपूर्ण उत्सव उत्साहेन संपद्यन्ते। बघा येवला या शहरामध्ये रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी, विजयादशमी, दसरा, मकर संक्रांती इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उत्सव हे साजरे उत्साहाने साजरे केले जातात। तर तसं बघा प्रत्येक शहराची एक खासियत असते। काही शहरं तर त्या त्या उत्सवामुळं अधिक ओळखली जातात। गणेशोत्सव म्हटला की पुणे शहराचा उल्लेख येतो। तर तसं या ठिकाणी देखील या शहरामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण हे उत्सव साजरे केले जातात। यानंतर समीपवर्तिणी स्थलांनी येवला हे शहर तर अत्यंत देखणं आहे, त्यामध्ये काही आणि बरीचशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत, पण येवला या शहराच्या आसपास देखील काही रमणीय अशी स्थळे आहेत तर त्यांची माहिती या ठिकाणी दिली आहे। त्याच्यामध्ये पहिलं आहे अणकाई दुर्ग हा येवलापत्तणस्य उत्तरस्याम दिशी नाती दुरस्थित सुविख्यात हा अणकाई दुर्ग हा येवला शहराच्या उत्तर दिशेला जवळच अत्यंत प्रसिद्ध अशी अणकाई दुर्ग आहे। त्यानंतर दुसरं ठिकाण आहे शिर्डी तीर्थक्षेत्रम दक्षिणस्याम दिशी श्री साईबाबा गुरुनाम शिर्डी नगरम सुविख्यातम। या येवला शहराच्या दक्षिण दिशेला श्री साईबाबा यांच्यासाठी प्रसिद्ध असणारे जे शिर्डी शहर आहे ते देखील येवला शहरापासून जवळच आहे। त्यानंतर त्र्यंबकेश्वर क्षेत्रम पश्चिमस्याम दिशी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरम वर्तते। पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर हे शहर आहे। कोटमगाव तीर्थक्षेत्रम पूर्व दिशी कोटमगाव स्थित जगदंबाया मंदिरम प्राचीनतमम। या येवला शहराच्या पूर्व दिशेला कोटमगावामध्ये असलेले जगदंबेचे मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। तर अशा पद्धतीनं येवला या शहराच्या जवळजवळ चारही दिशांना काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, काही प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत। यानंतर या शहराकडे जाण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते मार्ग या ठिकाणी सांगितले आहेत। कथम गंतव्यम बस मार्गेनं अथवा स्ववाहनेनं नाशिकतः 95 किलोमीटर दूरे येवला नगरम वसती। बघा नाशिकपासून अवघ्या 95 किलोमीटरवरती येवला हे शहर आहे। म्हणजे बसनं जर तुम्हाला जायचं असेल तर नाशिकमधून 95 किलोमीटरवरती हे शहर असल्यामुळे नाशिकपासून तुम्हाला ते जवळ ठरेल। रेलयानेनं मध्य रेल विभागस्य येवला प्रसिद्धम रेलस्थानकम। रेल्वेने सुद्धा तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता कारण येवला हे शहर मध्य रेल्वेचे एक प्रसिद्ध असे रेल्वे स्थानक आहे। विमानयानेनं समीपस्थं विमानपत्तनम औरंगाबाद नगरम 144 किलोमीटर दूरी असते। बघा या औरंगाबाद शहरामध्ये विमानतळ आहे आणि येवला या शहरापासून औरंगाबाद हे शहर फक्त 140 किलोमीटर दूर आहे। म्हणजे तुम्ही विमानाने जर जायचा विचार करत असाल तर औरंगाबादमध्ये जाऊन तिथून तुम्ही येवला या शहराला जाऊ शकता। येवला दर्शनार्थम त्रि अथवा पंच अथवा सप्त दिनांना
संपुटित मूल्ययुक्त पर्यटक व्यवस्था असते. येवला या शहराच्या दर्शनासाठी 3, 5 किंवा 7 दिवसांचे एकत्रित मूल्य आकारलेले पर्यटनाची व्यवस्था या ठिकाणी आहे. म्हणजे वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपनींच्या माध्यमातून आपण 3 किंवा 5 किंवा 7 दिवसांचं पर्यटनाचं नियोजन करून आपण त्या ठिकाणी जाऊ शकता. इतोपि अधिकं विवरणार्थम अत्र संपर्क हा साधनीय हा. आणि ह्याच्यापेक्षाही तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी संपर्क क्रमांक दिलेला आहे. तर या पद्धतीनं लेखन कौशल्यामध्ये आपण पाहिलं की वला या शहराचं वर्णन आलेलं आहे. एक अत्यंत प्रसिद्ध असं महाराष्ट्रातील हे शहर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला देखील आपल्यातील लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी अशा पद्धतीनं लेखन हे करता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला कृती दिलेली आहे बघा, येवला दर्शनस्थाने स्वनगर वर्णनम अथवा प्रियनगर वर्णनम लिखतं. येवला या शहराच्या ठिकाणी आपण स्वनगराचं किंवा प्रियनगराचं वर्णन लिहू शकता. तर त्यासाठी तुम्ही स्वतः वहीमध्ये स्वतःच्या शहराचं वर्णन लिहू शकता, किंवा तुम्हाला जे शहर आवडतं त्याच्याविषयीची माहिती अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. या लेखन कौशल्यासाठी ज्या पद्धतीनं येवला शहराचं वर्णन करताना मुद्दे वापरण्यात आलेले आहेत तशाच प्रकारचे मुद्दे आपण या लेखन कौशल्यासाठी वापरायचे आहेत. म्हणजे भौगोलिक स्थान, प्रकृती, प्रख्यात आणि स्थलानी, उत्सव, समीपवर्तीने स्थलानी, कथम गंतव्यम, हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला आवडणाऱ्या शहराविषयी किंवा प्रिय शहर स्वनगराविषयी तुम्ही माहिती लिहायची आहे, तेही संस्कृतमध्ये. तर या पद्धतीनं तुम्ही सराव करा. छोट्या छोट्या वाक्यामधून आपल्या शहराविषयी संस्कृतमध्ये लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, इथे मी थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.